देवळी तालुक्यातील नाचनगाव येथील शिवसैनिक आज आक्रमक होताना दिसून आले। त्यांनी 22 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर चक्क जनावर आणत विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला। सीएडी डेपो अंतर्गत सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून जनावरे चारणाऱ्या मजूर वर्गांना मारहाण करण्याच्या विरोधात जाब विचारण्यासाठी तसेच जनावरांना चारण्यासाठी जागेची मागणी करण्याकरिता व स्मशानभूमी नाचनगावच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी आज शिवसैनिकांनी एकत्र होऊन चक्क जनावरे आज नाचनगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी केली। तर शिवसेना कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन करेल असा इशारा या धडक मोर्चातून देण्यात आला। हा जो पाण्याची टाकी तलावाचा मागचा जो परिसर आहे आज आपलीच आहे, आज तुमची आहे, याच्यात काही गुमत नाही। परंतु जो पिढीला पिढी चालत आलेला आहे, जो घोडे चारण्याचा जो रस्ता आहे किंवा घोडे जाण्याचा जो मार्ग आहे किंवा घोडे चारण्याची जी जागा आहे, उभे राहण्याची जी जागा आहे, ती पिढ्यानपिढी तिथे चालत आहे। कारण की नाचण गावातील लोकांचे शेते पूर्ण डेपो मध्ये गेले आहे। त्यामुळे माझी ही रिक्वेस्ट आहे सीडी कॅमोला, आम्हाला आक्रमक व्हायचं नाही, आम्ही पण काही करू शकतो। जसे तुमच्यासाठी मार्ग मोकळा आहे तसा मार्ग आमच्यासाठी पण मोकळा आहे। परंतु तुम्ही पण सुरक्षा ही देशाची करता, आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे, आम्हालाही आमच्या धोरणावर अभिमान आहे। आम्हालाही कारण एकीकडे सरकार म्हणते दूध वाढवा, अरे पण धोरण चालले असाही तर दुधाचा प्रश्न मिटणार कसा? हा एक आमच्यासाठी पेच पडलाय, नाही तर तुम्ही सांगा धोरण विका। अरे आमच्यासाठी नेहमी करा ना, एका पादप तोड पाठ मोकळ करा ना। अरे नेहमीसाठी हे झंझट ठेवलं का? तुम्हाला वाटत असेल तर गाव पाहिजे तर पूर्ण गाव घेऊन घ्या। आमचे काहीच दुमत नाही, आम्ही आजही द्यायला तयार आहे। परंतु नेहमी नेहमीची झंझट एक ठेवू नका, नेहमी नेहमीचा आम्हाला त्रास देऊ नका। आता सर्व ढोरक्यांना मी एक नम्र सांगितलो, आता याच्यानंतर कोणताही सुरक्षा कर्मी असो, कोणताही असो, मिठीवाले असो, अगर त्यांनी तुम्हाला मारहाण केलं तर तुम्ही त्याचा चेहरा ओळखणार नाही। परंतु त्याच्या गाडीचे जे चार नंबर असते ना, ते चार नंबर नोंद करून ठेवाय, लक्षात ठेवा। सर्वांनी आपल्या त्यांच्या गाडीचे जे नंबर आहे ते नोंद करा। आपल्याला जसे आपल्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार घेऊन चालतो, मंदिरे बाळासाहेबांचे विचारसरणीवर चालतो, संविधानात प्रमुख आहे ज्यांनी संविधान आपल्याला शोध असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो आपल्याला मूलभूत अधिकार दिला आहे लढायचा, हा लढा आपण एका लोकशाही मार्गाला लढत आहे।